पुणे शहर एकेकाळी पेन्शनर लोकांचं म्हणून ओळखलं जाणाऱ्या पुण्याने आता केव्हाच कात टाकली. महाराष्ट्राला स्थापन होऊन 60 वर्ष झाली, पण या 60 वर्षामध्ये पुण्यनगरी ते पुणे सिटी असा पुण्याचा एक वेगळाच प्रवास झाला. टांग्याचं शहर म्हणून ओळखलं जाणारं पुणे आता दुचाकीचं शहर म्हणून ओळखलं जातंय. कालांतराने मेट्रोसुद्धा पुण्यामध्ये येऊ पाहतीये. पण या सगळ्यामध्ये पुण्यामध्ये अशा कुठल्या घटना घडल्या ज्यामुळे पुण्याचा सांस्कृतिक, राजकीय आणि एकूण सगळा इतिहासच बदलला? आज धांडोळा घेऊया अशाच काही विशेष घटनांचा. चला तर मग. September 25, 2019 ही रात्र कुठलाच पुणेकर विसरू शकणार नाही. खडकवासला परिसरामध्ये जोरदार मुसळधार पाऊस सुरू होता आणि तसाच पाऊस पुणे शहरात सुद्धा झाला. 1.5 तासामध्ये झालेल्या तुफान मुसळधार पावसामुळे शहरातल्या अनेक भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली. दांडेकर पूल असू द्या किंवा आंबिलोढा कॉलनी, इथे जोरदार पाणी साठत होतं. लोकांची घरं पाण्याखाली जायला सुरुवात झाली, घरामध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली, संसार वाहून जात होते. आणि त्याचवेळी टांगेवाला कॉलनीमध्ये पाण्याच्या प्रवाहामुळे एक भिंत कोसळली आणि एक नाही, दोन नाही तर तब्बल 5 व्यक्ती त्यामध्ये वाहून गेल्या. मुंबईच्या मिठी नदीला आलेल्या महापुरासारखी आठवण पुणेकरांना होत होती. पुण्यासाठी यावर्षीची सगळ्यात वाईट रात्र ती होती आणि मुसळधार पावसाने अनेकांचे संसारच उद्ध्वस्त केले. जाणून घेऊया पुढची घटना. पुढची ही घटना पुणेकरांना हादरवणारी. 13 फेब्रुवारी 2010 या दिवशी पुण्यामधल्या कोरेगाव पार्कमधल्या जर्मन बेकरीमध्ये एक स्फोट झाला. सुरुवातीला हॉटेलमध्येच काहीतरी झालं असं लोकांना वाटलं, पण पुण्याच्या शांततेला काळीमा फासणारा तो एक बॉम्बस्फोट निघाला. या बॉम्बस्फोटमध्ये जवळपास 17 नागरिकांचा मृत्यू झाला. याच्यामध्ये 5 परदेशी नागरिकांचा सुद्धा समावेश होता. इंडियन मुजाहिदी या बंदी असलेल्या संघटनेने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली. RDXचा वापर या स्फोटामध्ये करण्यात आला होता. पुणेकरांना हादरवणारा स्फोट असंच याचं वर्णन करण्यात येईल. 2009 मध्ये आलेली स्वाईन फ्लूची साथ. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण सगळेच जण सध्या कोरोनाशी लढतोय, लॉकडाऊन सुरू आहे. मात्र पुण्यामध्ये 2009 साली आलेली कोरोनाची साथ पुणे मॉडेल म्हणून विशेष देशभर गाजली. याचं कारण सुद्धा तितकंच इंटरेस्टिंग आहे, कारण देशामधला पहिला मृत्यू त्यावेळी पुण्यात झाला होता. त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष पुण्यामध्ये लागलेलं होतं. साधारण जून जुलैमध्ये 2009 साली ही साथ आली. पुण्याच्या प्रशासनाला सुद्धा सुरुवातीला काय करायचं याची माहिती नव्हती, पण ज्या पद्धतीने त्यांनी काम केलं, विशेषतः प्रत्येक रुग्णालयामध्ये फक्त 3 दिवसाच्या आत त्यांनी आयसोलेशन सेंटर तयार केले. रोज 6 ते 7 हजार लोकांची टेस्ट होत होती. आणि एक मोठं काम, एक मोठा आदर्श आणि प्रशासन कसं काम करू शकतं हे 2009 स्वाईन फ्लूच्या साथीने पुणेकरांनी सगळ्यांनाच दाखवून दिलं. दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवला. पुण्यातल्या लाल महालामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ आणि दादोजी कोंडदेव यांचा पुतळा होता. मात्र जेम्स लेन यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये जी काही मांडणी केली त्यामुळे हा पुतळा हटवण्यात यावा यासाठी संभाजी ब्रिगेडनी मागणी केली होती. आणि हा सगळा विचार करून पुणे महापालिकेमध्ये त्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादीची एकत्रित सत्ता होती, त्यांनी हा प्रस्ताव मान्य केला आणि एकाच रात्रीमध्ये हा पुतळा हटवण्यात आला. अर्थात शिवसेना आणि भाजपचा याला विरोध होता. त्याचे पडसाद त्यानंतर लगेचच होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये सुद्धा उमटले आणि महापालिकेचं सभागृह फोडण्यात आलं. एकूणच पुणे शहराच्या राजकारणावरती या घटनेचे मोठे पडसाद उमटलेले बघायला मिळतात. भांडारकर इन्स्टिट्यूटची झालेली तोडफोड आणि तिथे झालेला हल्ला. 5 जानेवारी 2004 रोजी संभाजी ब्रिगेडच्या जवळपास 100 ते 150 कार्यकर्त्यांनी पुण्यामधल्या भांडारकर इन्स्टिट्यूट या संस्थेवरती हल्ला केला. त्या संस्थेचं काही मालमत्तेचं नुकसानसुद्धा झालं. यामागचं कारण असं होतं, शिवाजी द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया या जेम्स लेन नावाच्या लेखकांनी पुस्तक लिहिलं. या पुस्तकातल्या 92 नंबरच्या पानावरती छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल काही आक्षेपार्ह मजकूर होता आणि तो मजकूर हा भांडारकर इन्स्टिट्यूटमधल्या कागदपत्रातून पुरवला गेला. अशा पद्धतीचा आरोप किंवा अशा पद्धतीचा रोष या इन्स्टिट्यूटवरती होता आणि त्यावरती हल्ला केला गेला. त्यानंतर डेक्कन पोलिसांनी अगदी 24 तासाच्या आत 72 आरोपींना अटकसुद्धा केली.
आधुनिक पुण्याचा चेहरा मोहरा बदलला याचं श्रेय जर कुठल्या घटनेला द्यायचं असेल तर ती घटना घडली ती 2000 साली आणि ती होती हिंजवडीच्या आय टी पार्कची स्थापना. राजीव गांधी इन्फोटेक पार्क असं या पार्कला म्हटलं जातं. 2800 एकर इतक्या मोठ्या भूभागावरती हे सगळं पार्क उभारण्यात आलंय. आपल्या सगळ्यांना माहिती आहे फेज 1, फेज 2 आणि फेज 3 या 3 फेजमध्ये जवळपास 150 पेक्षा जास्त बहुराष्ट्रीय कंपन्या इथे आहेत आणि 1.5 लाखापेक्षा अधिक कर्मचारी रोज इथून ये जा सुद्धा करतात. आज भारतामधलं आय टी क्षेत्रामधलं एक महत्त्वाचं केंद्र म्हणून हे ओळखलं जातं आणि पुण्याला आय टी हब बनवण्यामध्ये या हिंजवडीच्या आय टी पार्कचा मोठा वाटा आहे. 10 ऑगस्ट 1986 लष्कर प्रमुख अरुणकुमार वैद्य यांची हत्या. अरुणकुमार वैद्य हे भारताचे 13वे लष्कर प्रमुख होते. ऑपरेशन ब्लू या गाजलेल्या ऑपरेशनमध्ये त्यांची भूमिका होती. याच ऑपरेशनमुळे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना सुद्धा आपला जीव गमवावा लागला आणि अरुणकुमार वैद्य यांच्या बाबतीत सुद्धा एक तशीच दुर्दैवी घटना घडली. 31 जानेवारी 1986 रिटायर झाल्यानंतर अरुणकुमार वैद्य हे पुण्यामध्ये वास्तव्यास आले आणि 10 ऑगस्ट 1986 पत्नीसोबत पुणे शहरातल्या लष्कर भागातून जात असताना खलिस्तावादी अतिरेक्यांनी दुचाकीवरून येऊन त्यांना 8 ते 9 गोळ्या झाडल्या आणि दुर्दैवाने या हल्ल्यामध्ये अरुणकुमार वैद्य हे मृत्युमुखी पडले. ही घटना फक्त पुण्यासाठी किंवा महाराष्ट्रासाठीच नाही तर संपूर्ण भारतासाठी धक्कादायक होती आणि प्रचंड गाजली सुद्धा होती. ऑक्टोबर 1976 जोशी अभ्यंकर खून खटला. पुणे शहराचा इतिहास जर लिहायचा झाला तर या घटनेशिवाय तो कधीच पूर्ण होणार नाही. क्रौर्य कुठल्या थराला जाऊ शकतं याचा शेवटचा अध्याय म्हणजे ही घटना. एक नाही, दोन नाही तर तब्बल 10 खून या गुन्हेगारांनी केले. त्यावेळी पुणेकर इतके घाबरले होते की छोटंसं आकाराने आणि लोकसंख्येने असलेले हे पुणे संध्याकाळी 7 वाजता शांत होऊन जायचं. तुळशीबाग असो किंवा पुण्यामधले गावामधले पेठांमधले हमरस्ते रस्त्यावरती घाबरून चिटपाखरूसुद्धा फिरत नव्हतं. अनेक महिने गुन्हेगारांचा तपास लागत नव्हता. अखेर पोलिसांनी जेव्हा नीट चौकशी केली तेव्हा त्यांच्याकडे उगीच चौकशी करायला येणारे 4 तरुण सापडले. त्या तरुणांना जेव्हा वेगवेगळं घेतलं आणि छडा लावण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्या बोलण्यात विसंगती आढळली आणि संपूर्ण हत्याकांडाचाच उलगडा झाला. संपूर्ण पुणे शहराला घाबरवून सोडणारी आणि धक्कादायक अशी ही घटना. 1983 यातल्या 4 आरोपींना फाशी झाली. 12 जून 1961 संपूर्ण पुण्यालाच बेचिराख करणारा, उद्ध्वस्त करणारा पानशेतचा पूर. पानशेत धरणाला मोठी भेग पडली होती आणि भारतीय लष्कराच्या जवानांनी सिमेंटची पोती रचून ती भेग थांबवण्याचा प्रयत्न केला. कारण ऐन रात्री जर पानशेत फुटलं असतं तर अख्खं पुणंच बेचिराख झालं असतं. मात्र पहाटे त्यांचा नाईलाज झाला आणि अखेर पानशेत धरण फुटलं. पाण्याचा वेग इतका जास्त होता की खालच्या खडकवासला धरणाचाही निभाव लागला नाही आणि पुण्यामध्ये पाणी यायला सुरुवात झाली. पाणी आलं, वाचवा वाचवा म्हणून लोक ओरडत होते, पळत होते, पण कोणालाही कळत नव्हतं नेमकं काय करायचं. हजारो लोक टेकड्यांवरती जाऊन बसले, टेकड्यांचा आश्रय घेतला. मात्र त्याच्यामध्ये जवळपास 1000 लोकांचा या पुरामध्ये मृत्यू झाला. अनेकांची स्वप्न बेचिराख झाली, संसार वाहून गेले. हा अपघात इतका मोठा होता की अनेक महिने पुणेकरांना यातनं सावरायला लागले. पानशेतच्या पुराच्या आठवणीने आजही पुणेकर दचकतात. पुण्यामधल्या अनेक भागामध्ये असणारी पानशेतची पूररेषा बघितली की किती मोठ्या प्रमाणात पूर आला असेल याची कल्पना येते. या होत्या पुण्याशी निगडीत महत्वाच्या घटना. 1 मे 1960 ते 1 मे 2020 या काळामध्ये पुणे शहर ज्या पद्धतीने बदलत गेलं त्याचा एक धांडोळा घेण्याचा हा छोटासा प्रयत्न आम्हाला खात्री आहे तुम्हालाही नक्की आवडला असेल. असेच वेगवेगळे व्हिडिओ आणि त्यामागचे एक्सप्लेनेशन बघण्यासाठी लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लोकमतला.